विमानतळ, मेट्रो प्रकल्प, जायका प्रकल्प अशा विविध विकास योजनांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची आढावा बैठक प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली आहे. प्रकल्पाविषयी माहिती देताना मुळामोठा नदी सुधारणेसाठी केंद्र शासनाकडून 1000 कोटी रुपयाचा निधी दिला जाणार असून त्यातील काही रक्कम पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र येत्या मार्च महिन्यात जायका प्रकल्पाचे 90%हून अधिक काम पूर्ण झालेले असेल असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केला आहे. मी पर्यावरण मंत्री असताना आपण पुण्यासाठी मुळा मोठा नदी सुधार योजना आणि 1000 कोटी रुपये जवळजवळ केंद्र सरकारने जे बँकेचं कर्ज आपल्याला मिळणार आहे या प्रकल्पासाठी, ते कर्ज केंद्र सरकार परत करणार आहे, पुणे शहराला परत करायचं नाही. आणि त्यामुळे हा केंद्र सरकारने पुणे शहराला दिलेलं विशेष अनुदान आहे, त्याचाही आढावा आम्ही घेतला. त्यातल्या एक पॅकेजचं काम जे पाईपलाईन तयार करण्याचं वगैरे आहे ते बऱ्यापैकी पूर्ण होत चाललं आहे, पण पॅकेज 2 आणि 3 काम आता जेव्हा सुरू होईल त्याचा आढावा घेतला. तर त्या सगळ्या आढाव्यामध्ये लवकरात लवकर काम व्हावं आणि त्याचं त्याचं शुभारंभ हा सुद्धा मुख्यमंत्री आणि सगळे संबंधित यांच्याकडून ते करूया असा एक आज त्याचं एक टाईम टेबल थोडंसं तयार झालं. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या जागेत संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून आगाखान पॅलेस येथील मेट्रोचा मार्ग बदलण्यात येणार आहे असंही जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आणि परवा पंतप्रधानांनी स्वतः आढावा घेतला प्रगती योजनेमध्ये, तर आगाखान पॅलेसच्या इथे थोडी रिअलाइनमेंट जी करायची त्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे, त्याची डिझाईन्स तयार होतील. एकूण पुणे मेट्रोचं काम समाधानकारक आहे, तुम्हाला याचे जास्त तपशील मेट्रोचे अधिकारी सांगतील.